साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावरती हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर जनतेला मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. योग्य उमेदवाराला मतदान न केल्यास पश्चात्तापाची वेळ येईल असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं. आपल्यासोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. भोसलेसाहेब सहपरिवार मतदान केलं. सातारकरांना देखील काय अपील कराल, किती संख्येनं बाहेर पडावं आणि मोठं जर जास्तीत जास्त मतदान झालं तर ते लोकांच्याच हिताचं आहे. जी बिलकुल, आणि लोकांनी आलं पाहिजे, हक्क बजावलं पाहिजे, कारण त्याशिवाय चांगले उमेदवार निवडून येणार नाही. तुमचे हित जोपासणारे लोकांना तुम्ही जर निवडून दिलं नाही तर होणार काय, की मग परत 5 वर्ष वाट पाहायला लागणार. आणि 5 वर्ष म्हणजे छोटा कालावधी नाही. आज प्रत्येकाच्या कुटुंबात एकंदरीत पाहिलं तर आज त्यांचे भवितव्यसुद्धा ह्याच्यावरती अवलंबून आहे. उद्या महायुतीच्या व्यतिरिक्त तर महाभकास आघाडीला होणार नाहीच नाही तुझं, तर काय तरुणांनी काय बोध घ्यायचा, कुठल्या हिशोबाने बघायचं. त्यामुळं माझी आग्रहाची कळकळीची हात जोडून मिळते, माझ्यासाठी नाही पण स्वतःच्या तरुण घरातल्या तरुणाईकडे बघून त्यांच्या हिताकरता आपण मतदान करा. एक आपण नेहमी बघतो, एक सामान्य प्रश्न विचारतो मी, की सामान्य मतदार जो आहे तो बरेच असे लोक जे मतदान करत नाहीत पण नंतर ओरडगळत बसतात की हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. तर हे जर मतदानाचा अधिकार आपण बजावला तर छाती टोकपणे आपल्यालाही जो उमेदवार आहे त्यांना विचारता येतं की बाबा आम्ही तुम्हाला मतदान दिलं आहे, मग आम्हाला तुम्ही डेव्हलपमेंट का दिली नाही, तर ह्याच पद्धतीनं आपण काय अपील कराल. नाही, मी मग सांगितल्याप्रमाणे लोकांनी आलं पाहिजे, बाहेर मतदान केलं पाहिजे. सातारा जिल्हा तसा मोठा आहे, शहरी भाग जरी असला तरी गावातला भाग जास्त आहे. गावातला मतदार जो आहे तो त्यांची सगळी कामं ओरखून बाहेर पडत असतो. गावागावामध्ये आपण फिरलाय, संपूर्ण जिल्हा पालता घातला. कामं प्रत्येकाला असतात, याचा असा अर्थ नाही की 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ काढू शकत नाही. जो जे लोक स्वतःच्या हितासाठी जर वेळ काढू नसेल तर मी काय बोलू. निवडणूक संपूर्ण याच्यामध्ये एकदम जोरदार हाय व्होल्टेज झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा लोकसभा आता प्रतिष्ठेची जागा झाली आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकदा नाही दोनदा नाही तीनदा संपूर्ण जिल्हा पालता घातलात, कशा रीतीने लोकांचा रिस्पॉन्स वाटला? झकास, एवढा भरघोस संपूर्ण प्रतिसाद मिळाला म्हणजे शब्दात मी वर्णन करू शकत नाही. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या पण 2 सभा महत्त्वाच्या ठरल्या, त्या म्हणजे नरेंद्र मोदी यांची झालेली कराडमध्ये सभा आणि शरद पवारांच्या. शरद पवार 1 नाही 2 नाही 3 सभा घेतल्या साताऱ्यामध्ये, अजून घ्यायला पाहिजे होत्या. त्यांचं प्रेमच माझ्यावरती एवढं, त्यांनी कॉलर उडून संकेतसुद्धा दिले की उदयनराजेंना मतदान करा. त्यांनी जी कॉलर उडवली ती तुमच्या बाजूने? निश्चित कॉलर मी उडवतो माझ्या बाजून. एक आता हा आज मतदान आहे, 4 जूनला रिझल्ट लागेल. सातारकर उत्सुक आहेत की यावेळी नेमकं कॉलर कोण उडवेल. विशेष नाही ना, कॉलर दुसऱ्या कोणाकडे नाही आहे, आपलीच कॉलर. अगदी त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकांना अपील केलं आहे, जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी मतदानाकरता बाहेर पडावं आणि मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा अधिकार बजवावा, आणि हीच अपील जी आहे ती महाराजांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, सातारा.